शेतकरी बंधूंनो नमस्कार सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस याच दिवशी महाराष्ट्रातील आपला तमाम शेतकरी हा आपल्या जवळील गोधनाची पूजा करतो मंडळी आजपासून सुरू होणाऱ्या दिवाळीनिमित्त आमच्या असंख्य शेतकरी बांधवांना आणि सह्याद्री वाहिनीच्या असंख्य प्रेक्षकांना दिवाळीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा ही दिवाळी सर्वांना आनंदाची भरभराटाची सुखसमृद्धीची आणि आरोग्यदायी जाऊ या सर्वांना सदिच्छा आता आपण सुरू करूया आजचा कार्यक्रम मंडळी आपला जो शेतकरी आहे तो वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेला आहे अर्थात या शेतीवरच तो उपजीविका करतो आणि या शेतामध्ये तो विविध प्रकारच्या पिकांची लागवड करत असतो मंडळी ही शेतजमीन प्रसंगी अडीअडचणीच्या वेळी तो गहाण ठेवू शकतो आणि मालकी हक्काने त्या शेतीवर त्या शेती, शेती शेतकऱ्याचा मालकी हक्क असल्यामुळेच ती शेतजमीन प्रसंगी तो विकू देखील शकतो त्या शेतजमिनीचा काही हिस्सा तो विकू शकतो कारण तो, तो असतो परंपरागत वारसा हक्काने आलेला शेतमालक मंडळी परंतु त्या शेतीचा तो शेतमालक असल्याचा सर्वात मोठा पुरावा असतो तो म्हणजे सात बारा हा सात बारा म्हणजे शेतकऱ्यांच्या संपूर्ण शेतीची एक कुंडलीच असते कारण अर्थातच या सात बारामध्ये त्या शेतकऱ्याच्या संपूर्ण वारसांच्या नोंदी असतात शिवाय तो घेत असलेल्या आपल्या शेतामध्ये जी काही पिकं घेतो त्या पिकांच्या नोंदी असतात कर्जाच्या नोंदी असतात आणीवारीच्या नोंदी असतात अशा सर्व प्रकारच्या नोंदी या सात बाराच्या उतारामध्ये असतात म्हणूनच या सातबाऱ्याचं महत्व शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या दृष्टिकोनातून फारच आहे मंडळी एकोणीसशे एकाहत्तर नंतर सुमारे पन्नास वर्षानंतर सरकारने आता या सातबारामध्ये नवीन स्वरूपाचा सा बदल केलेला आहे आणि आजच्या डिजिटल युगामध्ये आता हा सातबारा ऑनलाईन पद्धतीने देखील मिळण्याची सुविधा आता उपलब्ध आहे याच सातबाराचे हे जे नवीन स्वरूप आहे हा जो नवीन बदल आहे तो नेमका कसा आहे या डिजिटल सातबाराचे आपल्या शेतकरी बांधवांना नेमके काय फायदे होणार आहेत या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळवायचे आहेत आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण जो विषय आयोजित केलेला आहे तो विषय आपण सुरुवातीला पाहूयात आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे शेतकऱ्यांच्या सातबारा उतारायचे महत्व आणि त्याचे बदलते स्वरूप आजचा विषय आहे शेतकऱ्यांच्या सातबाराचे बदलते शेतकऱ्यांचे महत्व आणि त्याचे बदलते स्वरूप आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आज कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो आज कार्यक्रमात आलेले आहेत रामदास जगताप साहेब नमस्कार जगताप साहेब आपल्या कार्यक्रमात स्वागत धन्यवाद रामदास जगताप साहेब हे जमाबंदी आयुक्तालय पुणे येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत शिवाय ई फेरफार प्रकल्पाचे ते राज्य समन्वयक म्हणून देखील कार्यरत आहेत मंडळी सात बाराच्या जे उतारे आहेत त्यातील जे नेमके बदल आहेत किंवा बदलचं स्वरूप आहेत आणि त्याचं महत्व आहे या संदर्भात आपल्या मनात जे काही प्रश्न असतील ते आपण जगताप साहेबांना थेट दूरध्वनीवरून विचारू शकता त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक टिपून घ्या आमचे क्रमांक आहेत शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य नंबर पुन्हा एकदा मी सांगतो शून्य दोन 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 चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य आणि दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेर प्रेक्षकांनी प्रिक्षा आणि मोबाईलधारकांनी फोन लावताना शून्य दोन दोन हा एसटीडी कोड क्रमांक फिरवायचा आहे आणि आपले जे प्रश्न आहेत ते आजच्या विषयाच्या अनुषंगाने विचारले जावेत अशी आमची अपेक्षा आहे जगताप साहेब सात बारा जो आहे तो शेतीच्या आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे परंतु जेव्हा शेतजमिनीचा उल्लेख होतो तेव्हा नेहमी प्रथम दर्शनी सात बाराचा उल्लेख होतो हा सात बारा म्हणजे नेमकं काय सर्व शेतकरी बांधवांना पहिल्यांदा दिपावळीच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत जो सातबारा जतन केला जातो आणि वितरित केला जातो त्यातला सातबारा म्हणजे काय ही हा तुमचा प्रश्न आहे जे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम आहे त्यामध्ये कोणत्याही जमिनीची जे अधिकार अभिलेख ठेवण्याची पद्धती आहे ती नमुना सात आणि नमुना बारा ह्या दोन नमुन्यांमध्ये ठेवली जाते आणि सात आणि बारा हे दोन नमुने एकत्र करून त्याला सात बारा म्हटलं जातो त्यातला नमुना सात आहे तो अधिकार अभिलेख आहे म्हणजे त्याच्यामध्ये मालकी हक्काचे नोंदी सर्व ठेवल्या जातात जमिनीचे क्षेत्र किती आहे त्याला आकार काय आहे त्याचे मालक कोण आहेत त्याच्यानंतर त्याच्यावर काही बोजे आहेत का कर्ज आहे का जप्ती आदेश आहे काय को कोर्टाच्या काही ऑर्डर्स आहेत का याच्या नोंदी ठेवल्या जातात आणि नमुना बारा आहे तो पिकांची नोंदवही आहे म्हणजे त्या सर्व नंबरमध्ये त्या किंवा गट नंबरमध्ये कोणती पिकं घेण्यात आलेली आहेत म्हणजे निर्भिळ पिकं काय आहेत मिश्र पिकं काय आहेत त्याचं क्षेत्र किती आहे जलसिंचनाची साधनं काय आहेत क्षेत्र काय आहे का बांधावर काही झाडांची झाडं आहेत का याच्या सगळ्या नोंदी नमुना बारामध्ये ठेवल्या जातात असं नमुना सात आणि नमुना बारा म्हणून सात बारा म्हटलं जातं आणि हा जमिनीचा मालकी हक्काचा एक प्रमुख पुरावा म्हणून समजला जातो म्हणजे थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की अभिलेख स्वरूपातील जे दोन नमुने आहेत ज्याच्यामध्ये सात नमुन्यामध्ये मालकी हक्काचा सगळा दस्तऐवज असतो आणि बारामध्ये तो घेत असलेली जी पिकं आहेत त्यांच्या बरं सर पण मला असं सांगा की संपूर्ण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या सातबाराचं महत्व नेमकं काय आहे मी जसं म्हटलं त्याप्रमाणे मालकी हक्काचा पुरावा आहे म्हणजे जरीही एखाद्या कोणत्याही शेतकऱ्याची किंवा खातेदाराची सातबारावर नोंद नसली म्हणजे तो मालक नाहीच असं होत नाही मात्र प्रथमदर्शनी त्याचा त्याला प्रेजेमटिव्ह व्हॅल्यू आहे आणि मालकी हक्काच्या सर्व नोंदी त्याच्यावर अद्यावत असणं अपेक्षित आहे बरं म्हणून जर आपण कोणताही शेतकरी आपली सातबारावर नोंद असेल तर थोडा निर्धास्त असतो कारण ठीक आहे आपण मालक आहोत आपल्या वारसा हक्काने किंवा खरेदी हक्काने आपण त्याच्या नोंदी अधिकाराभिलेखामध्ये आहेत त्यामुळं त्या सातबारा अचूक असावा आपल्या नोंदी परिपूर्ण स्वरूपामध्ये त्याच्यावर असाव्यात ह्या दृष्टीने शेतकऱ्यांचं खूप महत्त्व आहे कारण कोणत्याही जमिनीचं हस्तांतर करायचं असेल तर त्याची सातबारावर नोंद असल्याशिवाय त्याला हस्तांतर करता येणार नाही त्याला गहाण ठेवता येणार नाही तारण घेत ठेवता येणार नाही किंवा कर्ज काढता येणार नाही अशा सगळ्याच बाबीमध्ये सातबारा अद्यावत असणं अचूक शेतकऱ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे बरोबर हा सातबारा अचूक असणं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जितकं महत्वाचं आहे तितकंच तो अद्यावत असणं हे देखील महत्वाचं आहे एकोणीशे एकाहत्तर नंतर सुमारे पन्नास वर्षांनी सरकारने या सातबारामध्ये बदल केलेला आहे हा बदल नेमका कोणत्या स्वरूपाचा आहे बरोबर आहे आपण म्हटलं ते शासनाने दोन सप्टेंबर दोन हजार वीसला ला एक शासन निर्णय काढून या गाव नमुना सातबारामध्ये काही प्रमुख बदल सुचवलेले आहेत किंवा मान्य केलेले आहेत घोषित केलेले आहेत हे बदल म्हणजे परंपरागत पद्धतीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या नियमानंतर्गत आपण स्लाईडवर देखील बघू शकतो हे अधिकार अभिलेख नोंदवया ठेवणे आणि अद्यावत अद्यावत ठेवणे नियम एकोणीशे एकाहत्तर आणबवणे हा नमुना विहित करण्यात आलेला आहे आणि या नमुन्यामध्ये काही आता बदलत्या युगामध्ये डिजिटल स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण सातबारा जतन करतो त्याच्यामध्ये आणखी तो अद्यावत आणि अचूक असावा या उद्देशाने त्याच्यामध्ये काही नव्याने बदल शासनाने मान्य केलेले आहेत आणि जाहीर करण्यात आलेले आहेत बरं त्या आपल्याला स्लाईडच्या स्वरूपामध्ये पाहता येईल त्याच्यामध्ये प्रमुख दहा बारा बदल आपण सात बारामध्ये केलेले आहेत बार। म्हणजे सात बारामध्ये आता जी माहिती दर्शवली जाते त्याच्यामध्ये ती कोणतीही माहिती कमी केली जाणार नाही किंवा ती वगळून सातबार दाखवलं जाणार नाही काही अडिशनल माहिती किंवा अतिरिक्त माहिती परिपूर्ण माहिती सातबारा माहिती व्हावी या उद्देशाने परिपूर्ण माहिती आपण त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख बाबीमध्ये आपण उल्लेख केला तर त्याच्यामध्ये ह्या स्वरूपामध्ये तो नमुना असणार आहे सातबाराचा स्क्रीनवर आपल्याला दिसतोय तर तो हा सुधारित गाव नमुना सातबारा आहे बर म्हणजे काय तर याच्यावर महाराष्ट्र शासनाचा लोगो घेण्यात आलेला आहे त्याच त्याच पद्धतीने तुम्हाला एक वॉटरमार्क दिसतो ई महाभूमी नावाचं जे प्रकल्प संस्था आहे ज्याच्यामार्फत हे सातबारा संगणीकरणाचा पूर्ण प्रकल्प कार्यान्वित केला आहे ही महाभूमी संस्थेचा एक वॉटरमार्क दिसेल याची अधिकृतता येण्यासाठी त्याच्यावर डिजिटल स्वाक्षरीत तो सातबारा आहे याच्यासाठी त्याच्यावर क्यू आर कोड देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर एक व्हेरिफिकेशन आयडी देण्यात आलेला आहे आता सातबारामध्ये काय बदल केले हे आपण म्हणाल तर त्याच्यामध्ये प्रमुख बदलामध्ये पहिला आहे सात बारामध्ये पहिलं गावाचं नाव जे आहे त्याला एलजीडी कोड आपण दिलेला आहे म्हणजे लोकल गवर्नमेंट कोड राज्य देशभरामध्ये दे आता थोडं थांबवतो आपण एक फोन घेऊयात डॉक्टर राम खारुडे बोलतात अकोल्याहून हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार सर आपला प्रश्न विचारा मला प्रश्न विचारा आ, सर प्रश्न असा होता की आपले शेताचं पाणी वाहत या शेतातलं पाणी दुसऱ्या शेतात प्रश्न पुढे सर विचारा समजा आपलं पाणी आपल्या शेतातून घटना दुसऱ्या घटना जात असते सर हे बैस शेजारी व्यक्ती धुऱ्यावर बांध टाकून आपलं पाणी वाढवतात आणि आपलं नुकसान करतात याचं काही पाणी वहिवाटची नोंद होत असते किंवा पाणी दक्षिण उत्तर चाडलं किंवा पूर्व पूर्व पश्चिम चाडलं कागलं असं नोंद होत असते का धन्यवाद आपला प्रश्न कळला नाही असं अशा स्वरूपाने त्याला काही प्रतिबंध करता येत नाही नैसर्गिक पाण्याचे स्रोत जे आहेत किंवा नैसर्गिक पाण्याचे जे प्रवाह आहेत ते कोणाला प्रतिबंधित करता येत नाहीत म्हणजे नैसर्गिक पाऊस पडलेला आहे आणि ज्या उतराला ते पाणी जाणार आहे त्या उताराला त्यांनी पाऊ पाणी जाऊ दिलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला कोणत्याही बांध घालून किंवा ते अडवून त्यांना प्रतिबंध करता येत नाही त्यांनी सर असं विचारलं होतं की पाण्याची दिशा बदलता येणं शक्य आहे का दक्षिण उत्तर किंवा पूर्व पश्चिम वगैरे शक्य आहे परंतु त्याच्या त्याच्या आपल्या लगतचा कब्जेदार जो आहे किंवा लगेच खातेदार आहे त्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने ते पाणी काढून दिलं पाहिजे अशी सर्वसाधारण तरतूद आहे आणि त्याप्रमाणेच त्याला कामकाज करावं लागते हो सर आता डिजिटल जो आपला सातबाराचा सा उतारा आहे त्याचं बदललेलं स्वरूप जे आहे त्या संदर्भात आपण सांगत होतो मी सांगत होतो का त्यांच्यामध्ये काय प्रमुख बदल केलेले आहेत तर एलजीडी कोड आपण दिलेला आहे ज्यावेळेस या संगणीकृत युगामध्ये सात बारा एक्सचेंज केला जाणार आहे एका संस्थेकडून दुसऱ्या संस्थेकडं समजा आपण आता बँकांना सातबारा एक्सचेंज करतो वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत किंवा पीक विमा योजनेचं पोर्टल आहे किंवा पोकराचं पोर्टल आहे किंवा आता मिनिमम सपोर्ट प्राइस आधारभूत किमतीवर खरेदी जी आहे अशा वेगवेगळ्या योजनांसाठी सात बारा लिंक करतो तर त्यासाठी एक, एक सांकेतन क्रमांक प्रत्येक गावाला केंद्र शासनाने दिलेला आहे आणि तो आता आपण सातबारावर लिहायला सुरुवात करणार आहे याच्यासोबत नमुना सातमध्ये हा हे जे क्षेत्र आहे ते क्षेत्र कोणत्या एककामध्ये आहे म्हणजे ते एकर गुंठ्यामध्ये आहे हेक्टर आरमध्ये आहे का चौरस मीटरमध्ये आहे हे स्पष्टरित्या शेतकऱ्याला समजावं म्हणून आपण एकक हा एक स्वतंत्र राखाना याच्यामध्ये नमूद केलेला आहे आधीच्या सातबारामध्ये एकक लिहिलं जात नव्हतं आणि ते असं आधीरत होतं का सुरुवातीच्या काळामध्ये एकर गुंठ्यामध्ये सातबारा होते दशमान पद्धती लागू झाल्यानंतर तिथे हेक्टर आर आले आणि आता बिगर शिती सातबारासाठी आपण स्वतंत्र एकक केलेलं आहे आणि शेतीचे सातबारा स्वतंत्र शेती सातबारा असेल तर हेक्टर आर चौरस मीटर या एककामध्ये सातबारा लिहिला जातो जतन केला जातो आणि वितरित केला जातो मात्र बिन सात सातबारा असेल तर बिग शिती सातबारा मध्ये आर चौरस मीटर मध्ये ते जतन केलं जातो अपडेट केला जातो आणि वितरित केला जातो त्याप्रमाणे एकक नमूद केलेलं आहे याशिवाय क्षेत्रामध्ये लागवडलायक क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र असं नमूद असतं मात्र जुन्या सातबारामध्ये मा एकूण क्षेत्र नमूद नव्हतं मग बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये गल्लत होत होती किंवा कन्फ्युजन यायचं शेतकऱ्यांमध्ये का या माझ्या पूर्ण गाठाचं क्षेत्र किती आहे त्याची बेरीज करून दाखवली जात नव्हती तर आता आपण एकूण क्षेत्र देखील नमूद केलं जाणार आहे यासोबतच प्रत्येक जो खातेदार आहे त्या खातेदाराचा खाते क्रमांक पहिल्यांदा एका विशिष्ट राखान्यामध्ये लिहिला जात होता आता आपण खाते क्रमांक त्या त्या खातेदारच्या नावासमोर लिहिणार आहे म्हणजे प्रत्येक खातेदाराला आपला खाते क्रमांक काय आहे हे सहज तिथे होणार कळणार आहे याशिवाय संयुक्त किंवा समाय खाते असतील एका खात्यामध्ये एकापेक्षा अनेक एक व्यक्तींची नावं असतील तर ती सर्व व्यक्तींची नावं झाल्यानंतर एक डॉटेड लाईन आपण अशी त्यामध्ये सात बारामध्ये नमूद केली जाणार आहे म्हणजे खातं कुठं सुरू झालं खातं कुठं संपलं कोणत्या कोणत्या व्यक्तींचं मिळून खातं आहे हे समजायला सोपं जाईल याच्यासोबत इतर हक्कामध्ये आपण एक जादा माहिती देण्याचा आणखी प्रयत्न केलेला आहे म्हणजे फेर शेवटचा फेफार क्रमांक हा सात बारा किती तारखेपर्यंत अपडेटेड आहे याच्यावर शेवटचा फेपर नंबर किती घेतलेला आहे आणि त्याचा दिनांक काय आहे कोणत्या तारखेपर्यंत अद्यावत आहे याशिवाय प्रलंबित फेफा क्रमांक सुद्धा आपण दर्शवला दाखवला जाणार आहे आधी सातबारामध्ये प्रलंबित फेफा क्रमांक येत नव्हता पण आता ऑनलाईन सिस्टीममध्ये हे शक्य आहे का कोणता फेरफार घेतलेला आहे परंतु अजून तो मंडळाधिकारी प्रमाणित केलेला नाही असे सर्व फेरार क्रमांक आपण त्या सातबारावर दाखवणार आहोत जोपर्यंत हा सातबारावर तो फेफा क्रमांक पेंडिंग आहे किंवा जो सर्टिफाय केला नाही तोपर्यंत तो प्रलंबित फेफार नंबर दिसेल आणि ज्या क्षणाला तो फेफार प्रमाणित होईल त्या क्षणाला तो प्रमाणित सर क्रमांक निघून जाईल हा सात बारा आणि क्लीन सात बारा आपल्याला दिसेल याशिवाय सात मध्ये फेरफारा क्रमांक असतात म्हणजे त्याची हिस्ट्री ट्रॅक व्हावी किंवा याचा इतिहास समजावा हा सात बारा कसं कसं मालकी हक्काचं हस्तांतर झालेलं आहे हे समजावं म्हणून त्याच्यावर फेरफार फेरफारा क्रमांक असतात जुने फेरपा क्रमांक असतात त्याला एक स्वतंत्र रकाना आपण दिलेला आहे त्यामुळं त्या जुन्या फेरफा क्रमांकाची लिस्ट त्या ठिकाणी एकत्र त्यांना पाहता येईल अशा पद्धतीने प्रमुख सात आठ बदल आपण नमुना सातमध्ये केलेले आहेत नमुना बारामध्ये काही बदल केले असतील तर त्याच्यामध्ये बिगर शितीचा सातबारा जो आहे आता शेतीचा सात आणि बिगर शेतीचे सातबारा हे स्वतंत्र असणार आहेत कोणत्याही सातबारामध्ये शेती आणि बिन एकत्र असणार नाही अशी तरतूद करण्यात आलेली आहे आणि जर बिगस इथे सातबारा असेल तर पीक पाणीचा किंवा मग नमुना बाराची गरज नाही कारण हे क्षेत्र बिगटिथितीमध्ये रूपांतरित झालेलं आहे तिथे पिकांच्या नोंदी येणार नाहीत म्हणून तो तेवढासा बदल त्याच्यामध्ये केलेला आहे नमुना बारामध्ये आपण फारसे बदल केलेले नाहीत परंतु नमुना सात मध्ये हे प्रमुख बदल करण्यात आलेले आहे मंडळी शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्त्व आणि बदलते स्वरूप या महत्वपूर्ण विषयावरती रामदास जगताप साहेबांकडनं आपल्याला आणखी जाणून घ्यायचंय पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांती नंतर अरे, खेले, खेले। अरे तू भी ले पर खाएगा कैसे मैं ऑर्गेनिक खेती की बात कर रहा रे बेटे अकेले अकेले खेती कब तक करेगा मतलब गांव में 20-25 किसानों का समूह बना के पंजीकरण करवा कर ले फिर सरकारी ट्रेनिंग भी मिलेगी और मुफ्त जैविक बीज खाद भी फिर पीजीएस ऑर्गेनिक की सरकारी मोहर के साथ तेरी उपज आकर्षक पैक में पहुंचेगी बड़े बाजार तक अच्छा आ, अरे भाई कहाँ चल दिया सबको साथ लाने आमदनी बढ़ाने तो किसान भाई समझ गए ना साथ मिलकर ऑर्गेनिक खेती कीजिए अपनी परंपरा को आगे बढ़ाइए ज्यादा मुनाफा कमाइए माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती नमस्कार पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आजचा विषय आहे शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्त्व महत्व आणि बदलते स्वरूप आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन आहेत रामदास जगताप साहेब जगताप साहेब विश्रांतीपूर्वी तुम्ही सांगितलं आम्हाला की सात आणि सातबारा बारा जो उतारा आहे त्याच्यामध्ये नवीन बदल झालेले आहेत डिजिटल स्वरूपात आता हा उतारा उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये सातमध्ये मालकी हक्काचे जे बदल आहेत वारसा वारसदारांचे असतील किंवा काही नावांचे असतील ते सगळे बदल केलेले आहेत आणि नमुना बारामध्ये पिकांच्या संदर्भातील जे बदल आहेत ते केलेले आहेत परंतु हे जे बदललेलं स्वरूप आहे किंवा बदललेला सातबाराचा हा जो नमुना आहे तो शेतकऱ्यांना प्रत्यक्षात केव्हा मिळणार आहे चांगला प्रश्न आहे शासनाने एक दोन तीन महिन्यापूर्वी याला मान्यता दिलेली आहे आणि आता हे नवीन स्वरूपातला सातबारा तयार करण्याचं कामकाज सुरू आहे राज्य स्तरावर पूर्ण रा, संपूर्ण राज्याचा विचार केला तर साधारणतः दोन कोटी त्रेपन्न लाख सातबारा आहेत बरं आणि आज अखेर आपण ह्या नवीन स्वरूपामध्ये दोन कोटी सहा लाख सातबारा आपले तयार झालेले आहेत जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे थोड्याच दिवसामध्ये ह्या दिवाळीच्या पिरियडमध्ये आपण हे काम पूर्ण करून दिपोळीनंतर लवकरच आपण हा अधिकृत सुधारित नमुना गाव नमुना सातबारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळं शेतकऱ्यांना हा सातबारा समजायला सोपा जाईल त्यांना स्पष्टता अधिक येईल आणि आणखी काही जादा परिपूर्ण माहिती त्यांना उपलब्ध होईल हा खरा संगणीकरणाचा एक मोठा लाभ शेतकऱ्यांना या निमित्तानं होणार आहे आणि त्यांना अद्ययावत सातबारा आपल्याला अचूकरीत्या पाहत समजता येईल आणि वाचता देखील येईल सर या सातबारामध्ये पोर्ट खराब क्षेत्राचा उल्लेख तुम्ही केलात पोट खराब क्षेत्र म्हणजे काय आणि त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत चांगला प्रश्न आहे पोर्ट खराब क्षेत्र म्हणजे ज्यावेळेस सन एकोणीसशे ते एकोणीसशे वीसच्या कालावधीमध्ये प्रथम पहिली जमाबंदी झाली किंवा जमिनीची मोजणी झाली सर्वे झाला इनिशियल सर्वे ज्यावेळेस झाला त्यावेळेस शेतीच्या शेतीवर कर लावण्यात आला आणि शेतीचा कर म्हणजेच जमीन महसूल हे उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं शासनाचं चा। आणि त्यासाठी ज्या क्षेत्रातून कोणतंही पीक येणार नाही अशा स्वरूपाचं क्षेत्र आहे त्याला पोट खराब क्षेत्र म्हटलेलं आहे म्हणजे डोंगराळ आहे खडकाळ आहे किंवा पाण्याचं पानस्थळ जागा आहे जिथून रस्ता गेलेला आहे सार्वजनिक वापर काहीतरी आहे अशा ज्या जागा आहेत त्या जागांमधून पीक घेणे शक्य नाही शेतकऱ्याला बरोबर त्याला पोट खराब क्षेत्र म्हटलेलं आहे आणि ह्या पोट खराब क्षेत्राला आकारणी केली नव्हती त्यावेळेस म्हणून त्याला पोट खराब क्षेत्रावर आकारणी नाही लागवडल्या क्षेत्रावर फक्त आकारणी आहे आणि त्याप्रमाणे सात बारा आणि आठमध्ये त्याचा उल्लेख असतो आता या खराब क्षेत्राचं रूपांतर करण्याची सुद्धा शासनाने सोय केलेली आहे शेतकऱ्यांना याच्यामध्ये ये येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन गेल्या वर्षी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आणि हा पोट खराब क्षेत्र जर शेतकऱ्यांनी कष्ट करून सपाटीकरण करून किंवा जलसिंचनाच्या साधनांची सोयी करून जर त्या लागवडीखाली आणला असेल तर हे पोट खराब क्षेत्र मध्ये रूपांतर करण्याचं अनुमती शेतकऱ्यांना आता देण्यात आलेली आहे आणि त्याच्या नोंदी सातबारा अद्यावत करण्याची कार्यपद्धती देखील जबाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आलेली आहे आता अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावर आणि अनेक विभागामध्ये हे कामकाज सुरू झालेलं आहे आणि हे ज्या ज्या शेतकऱ्यांनी असे पोट खराब जमिनी लागूडलायकमध्ये रूपांतरित केलेल्या आहेत अशा सर्व जमिनींच्या नोंदी सातबारावर अद्यावत केल्या जाणार आहेत याच्यामध्ये एकदम सोपी पद्धत आहे कोणत्या ज्या शेतकऱ्यांनी असं रूपांतरित केलेलं आहे त्यांनी एक साधा अर्ज तलाट्याकडं द्यायचा आहे तलाठी प्रत्यक्ष पाहणी करतील आणि जर ती जमीन कोणत्याही सार्वजनिक कामासाठी राखून ठेवली नसेल म्हणजे पोटखराब वर्ग बचई नसेल पोट खराब वर्ग बची जमीन जर असेल त्याच्यामध्ये रस्ता आहे पानस्थळ जागा आहे ओढा जा आहे किंवा एखादं स्मशानभूमी आहे किंवा कब्रस्तान आहे अशा काहीतरी ज्या जागा असतात त्या गावाबाहेरची पडीक जमीन हा तिथे ती, 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 ती पोटखराब वर्ग ब मध्ये असते ज्या जमिनी पोटखराब वर्ग अच्या आहेत त्या लागवडीखाली आणू शकतो आणि या लागवडीखाली आणलेल्या जमिनीच्या नोंदी घेण्यासाठी साधा जे तलाट्याकडे केलात तर तलाठी पाहणी करून त्याचा एक सविस्तर अहवाल तहसीलदार कार्यालयामध्ये सादर केला जाईल आणि त्याच्यावर भूमी अभिलेख विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर ती वर्ग अची जमीन आहे का याची खात्री करून सक्षम अधिकारी त्याचे एक का आदेश काढतील आणि त्याप्रमाणे त्याच्यावर त्या क्षेत्राला आकारणी लागू केली जाईल आणि त्या लागू लॅकमध्ये रूपांतरित केले याचा फायदा काय होईल तर फायदा आपण ज्याचा विचार केला तर शेतकरी दृष्टीने फायदा खूप महत्त्वाचा आहे कारण यापूर्वीच्या काळामध्ये पोटखराब क्षेत्रावर पीक कर्ज शेतकऱ्याला मिळत नव्हतं hmm. किंवा पोट खराब क्षेत्रावर पीक विम्याचा पीक विम्याचं संरक्षण मिळत नव्हतं लागवडलायक क्षेत्रापुरतच होतं पीक कर्ज मिळणे किंवा एखादी जमीन संपादन झाली असेल तर पोट खराब क्षेत्राला अत्यंत नगण्य असं मूल्य मिळत होतं जमिनीचं मूल्य वाढलेलं आहे कारण आता त्यांनी संपाटीकरण करून कष्ट करून किंवा जलसिंचन साधनाच्या सोयी करून त्याची जर सुधारणा केली असेल तर त्या सुधारित क्षेत्राला सुधारित मूल्य मिळालं पाहिजे या उद्देशाने शासनाने हे मध्ये रुपांतर करण्याची अनुमती दिलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि याची पद्धती कार्यपद्धती सुरू झालेली आहे तर माझं या निमित्ताने आवाहन आहे शेतकऱ्यांना की त्यांनी आपापले जर असं केलं असेल तर ते रुपांतरित करण्याची कारवाई करून घेईल सर आपण एक फोन घेऊयात आदिनाथ बटुळे बोलतात अहमदनगरहून हॅलो हॅलो नमस्कार सर हा आदिनाथ जी आपला प्रश्न विचारा हॅलो हा विचारा प्रश्न विचारा साहेब ऑनलाईन सातबारामध्ये दुरुस्तीसाठी आपण अर्ज देतो दुरुस्ती आहे दे समजा ऑनलाईन सातबारासाठी अर्ज दिल्यानंतर किती दिवसात दुरुस्ती होऊ शकते हा चांगला प्रश्न आहे आपला आता ऑनलाईन सातबारामध्ये जर काही चुका झाल्या असतील म्हणजे हस्तलिखित मध्ये नोंदी बरोबर होत्या परंतु ऑनलाईन मध्ये करताना टायपिंग मिस्टेक काही झाले असतील किंवा काही अन्य काही तांत्रिक कारणाने काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने देखील अर्ज करता येतो ई हक्क नावाची आपली प्रणाली आहे पी डी आय आर डॉट महाराष्ट्रा डॉट जिओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला आप जा तिथे आठ नऊ प्रकारचे अर्ज शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने करता येतात आणि त्याचे जे डॉक्युमेंट आहे ते देखील अपलोड करता येतं जर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला तर ते तलाट्याकडे तो थेट जातो आणि तलाट्याने ते डॉक्युमेंट पाहून त्याच्या आधारे तहसीलदारांकडे एक प्रस्ताव सादर करावा लागतो महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियमाच्या कलम एकशे पंचावन्न अंतर्गत ज्या प्रमाणे चुका आहेत टायपिंग मिस्टेक्स आहेत क्लिरिकल मिस्टेक्स आहेत हस्त दोष आहेत ते दूर करतील ते दोष आहेत ते ते दोष दो दो दूर करण्यासाठी तहसीलदार एक आदेश काढतात आणि त्याच्याप्रमाणे याची फेरफार घेऊन त्याची दुरुस्ती केली जाते साधारणतः आदेश काढून निर्गत करायला तीन महिन्याच्या आत ही कारवाई पूर्ण व्हायला पाहिजे ऑनलाईन पण ते म्हणजे इतका वेळ लागेल तसं सांगता येत नाही महिन्याभरामध्ये पण होऊ शकते पण मॅक्झिमम तीन महिन्यामध्ये ही दुरुस्तीचं कामकाज पूर्ण व्हायला पाहिजे असं अपेक्षित आहे सर नवं आणि जुनं असा एक फरक केला जातो पूर्वी म्हणजे आता डिजिटल स्वरूपात शेतकऱ्यांना हे सातबाराचे उतारे उपलब्ध होणार आहेतच परंतु पूर्वीची सातबाराची पद्धत नेमकी कशी होती म्हणजे अर्ज केल्यापासून तलाठी कार्यालयामध्ये शेतकऱ्याला जायला लागायचं आणि सातबाराचे जे दस्तऐवज होता त्यानुसार त्याला तो सातबारा तयार करून मिळायचा ती पद्धत कशी होती साधारणतः कालावधी किती असायचा एकूण प्रक्रिया कशी होती ती हां जुन्या पद्धतीने सर्व अधिकार किंवा सातबारा हे तलाठी स्तरावर अद्याप ठेवले जात होते आणि कागदोपत्री स्वरूपामध्ये ते जतन केले जात होते ज्यावेळेस शेतकऱ्याला गरज आहे त्यावेळेस तो लिखी अर्ज जा करायचा शेतकऱ्यांकडे किंवा तोंडी विनंती करायचा आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याला तलाट्याकडून ती नक्कल स्वरूपामध्ये दिली जात होती ती ती प्रक्रिया तलाठी उपलब्ध होण्यावर आहे किंवा त्या कार्यालयामध्ये तो भेटला पाहिजे तलाटीला अनेक जबाबदाऱ्या असतात अनेक गावांचं जबाबदारी असतात आणि त्यामुळं तो प्रत्यक्ष तलाठी भेटला नाही तर त्यांना तो शेतकऱ्यांना विलंब होत होता आता ऑनलाईन पद्धतीमध्ये आपण डिजिटल स्वरूपामध्ये तिथे सातबाराचं वितरण सुरू करण्यात आलेलं राज्य आहे राज्यभरामध्ये ह्या सातबारा संगणीकरण प्रक्रियेमध्ये राज्यातील सर्व तलाठी मंडळाधिकारी आणि सर्वच महसूल अधिकाऱ्यांनी अहोरात्र कामकाज करून हा डिजिटल स्वरूपामध्ये हा सगळा अभिलेख आता उपलब्ध करून दिलेला आहे आणि नाईंटी नाईन पर्सेंट सातबारा आता डिजिटल स्वाक्षरीत करण्यात आलेले आहेत बरं राज्यभरामध्ये दोन कोटी त्रेपन्न लाख सातबारा आहेत आणि दोन कोटी एक्कावन्न लाख सातबारा डिजिटल स्वरूपामध्ये आता उपलब्ध आहेत त्यामुळं आपण ऑनलाईन पोर्टलला गेलो महाभूमी पोर्टलवर डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर आपण गेलो तर पंधरा रुपये नक्कल फी भरून आपल्याला कोणत्याही शेतकऱ्याला चोवीस तास म्हणजे ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फोर बाय सेवन आपण जसं म्हणतो वर्षभरामध्ये कधीही आपला सातबारा पंधरा रुपया नंतर कमीत कमी शुल्कात तो मिळू शकतो मिळू मिळू शकतो शकतो तो अशी मंडळी शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्व आणि बदलते स्वरूप या महत्वपूर्ण विषयावरती आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर हर जोखिम जाए सूखा पडे या जाए, आ कोई डर नहीं अब ओले पडे या कीट पतंगे फसल खा जाए। कोई फिक्र नहीं अब कैसी भी आपदा हमारी फसल पे आ जाए क्षति होने पर हमारे दावों का उचित भुगतान मिलता है क्योंकि हमने क्यूँकी है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नज़दीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन केंद्र में स्वेच्छा ऐसी करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी किया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार दूरदर्शन अनमोल खजिन्यातून गंधर्व गायकांचा आरोही दे, भरे। My first love is music. पूला सर्व गुण संपन्न छटा चिमनराव गुंड्या भाऊंच्या परिवारातील गमती जमती संगीत नाटकांचा गंधर्व गौरव किंवा तिने प्रेम केलं श्रेष्ठ कवींच्या कवितेचा कवी करू दे मला सांगा तुमच काय रसिकांच्या दरबारातील अनमोल सुखाचा नऊ रसांमध्ये चिंब भिजणारे शब्दांच्या पलीकडले अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची पुनर्भेट पाहायला विसरू नका फक्त युट्यूबच्या दूरदर्शन सह्याद्री या शेतकऱ्यांच्या हितासाठी पाऊल प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक प्रत्येक शेताला पाणी अधिक उपज सिंचनाचे योग्य उपाय आणि संरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानासह वाढणार वाढणार जमिनीचा जलस्तर जिल्हा स्तरापर्यंत असतील सिंचन योजना बिगर सिंचित क्षेत्रापर्यंत पोहोचल्यानं वाढणार उत्पादन भारत सरकारची भव्य योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नमस्कार पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्व आणि त्याचे बदलते स्वरूप आणि आपल्याला मार्गदर्शन करतात रामदास जगताप सर जगताप सर आपण अपन, आपल्या अपन, प्रेक्षकांना व्हॉट्सअप नंबर दिलेले होते आणि त्यावरून आपल्याला काही जे शेतकरी आहेत बांधव ते आपल्याला प्रश्न पाठवतात आपले एक शेतकरी बांधव आहेत त्यांनी नाव दिलेलं नाहीये पण त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांचा पहिला प्रश्न असा आहे की जुडी तहसील कर कशा पद्धतीने आकारला जातो आम्ही यापूर्वी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस जमिनीला आकारणी करण्यात आली ती आकारणी त्या जमिनीचा मगदूर का कसा आहे त्याच्यातून किती उत्पन्न होणार आहे त्या मगदुराप्रमाणे आकारणी केली जाते म्हणजे हलकी जमीन असेल तर कमी आकार आहे भारी असेल तर जास्त आकार आहे आणि अगदीच कॉटन सोयला असेल तर त्याला जास्त आकार आहे त्याप्रमाणे आकारणी केली जाते आणि त्याला जो हेक्टरी आकार नमूद केला जातो आणि सातबारावर जो आकार दिलेला आहे तो जमीन महसूल आकार आहे त्याला तहसील काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी हे म्हणतात अशा पद्धतीने उल्लेख आहे परंतु त्याचा त्याच्या त्या त्याच्या त्याच्यावर तो आकारणी केली जाते मगदुराप्रमाणे असा त्याचा आहे त्यांचा पुढला प्रश्न असा होता की आणेवारी पन्नास पैसे कमी असेल पन्नास पैशापेक्षा कमी असेल तर तो तहसील तो कर माफ केला जातो का हा ज्या ज्या वेळेस शासन अशा काही दुष्काळजन्य परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल त्यावेळेस काही शासन निर्णय घेतं आणि जमीन म्हणून सूट देऊ शकतं ज्या ज्या वेळेस सूट दिली जाते सूट आणि स्थगित याच्यामध्ये फरक आहे समजा काही कालामध्ये साठी स्थगिती दिली असेल का तुम्ही आता सक्तीने उपायोजने वसूल करायचे नाही किंवा स्थगिती आहे वसुलीला तर त्याच्यामध्ये तो स्थगित केला जातो जमीन महसूल आणि मग ज्यावेळेस स्थगिती उठते किंवा सहा महिन्यानंतर त्याला त्याच्यावर टॅक्स वसूल केला जातो मात्र जर सूट दिली असेल अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळ असेल याच्यामध्ये सूट दिली असेल तर मग तो जमीन महसूल माफ होतो परंतु जमीन मसूलावर जे अन्य उपकर देय आहेत म्हणजे जिल्हा परिषद उपकर आहे सात पट आणि ग्रामपंचायत उपकर आहे एक पट अशी ती आठ पट रक्कम जमा करावीच लागते कारण ते जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत उत्पन्न असतं जमीन वसूल फक्त शासनाकडे जातो आणि त्याचे उपकर जे आहेत ते वसूल करून आपण जिल्हा परिषदेकडे वर्क करत असतो सर आपण एक फोन घेऊयात बशीर शेख बोलतात नाशिकहून हॅलो हॅलो हा बशीरजी आपला प्रश्न विचारा हा सर माझा प्रश्न असा आहे आता हे ते उत्तर आहे आता केव्हा जाऊ तर ते साईट बंद असं असत धन्यवाद आपला प्रश्न कळला त्यांचा प्रश्न असा की ऑनलाईन उतारे जेव्हा आपण पाहिला जातो तेव्हा स्लाईड साईड ज्या असतात त्या बंद असतात असं त्यांना आढळलेलं आहे असं नाहीये आता आपल्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊनचा कालावधी होता म्हणजे फारसं कापकाज होत नव्हतं सगळ्या स्तरावरती सगळं ठप्प झालं होतं त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि आता लॉकडाऊन संपलेलं आहे तर सगळेच लोक आता त्या कामाला लागलेले आहेत त्यामुळं काही दिवस म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये विशेषतः पुणे बीड नाशिक रत्नागिरी ह्या तीन चार जिल्ह्यांमध्ये अचानक लोड वाढल्यामुळं काही दिवस अशी परिस्थिती होती परंतु त्याला आम्ही आता पुरेसे सर्व्हरची संख्या वाढवलेली आहे सर्वर, सर्वर अपग्रेड केलेले आहेत आणि सुरळीत सुरू शुरु आहे त्याच्यामुळं डिजिटल सॉक्सरी सातबारा जे आधी डाउनलोड होण्याचं प्रमाण होतं सात ते आठ हजार डेली तर आता दररोज साधारणतः वीस ते पंचवीस हजार डिजिटल सॉक्सरी सातबारा डाउनलोड होतात आणि याला अनेक पर्याय आहेत म्हणजे आता असं नाही का एक साईड बंद असते तर सातबाराच मिळत नाही असं अशी परिस्थिती नाही आहे त्याच्यामुळे उपलब्ध करून दिली तलाठी स्तरावरती सात बारा मिळतो त्याचे जी कार्यपद्धती आहे सुरू दुसऱ्या स्वरूपामध्ये भुलेखोर विनास्क्षरी सातबारा मिळतो माहितीसाठी जो आहे जो दररोज तीनशे तीन ते चार लाख लोक त्याचा वापर करतात आणि मोठ्या प्रमाणात त्याचा यूज होतो याच्याशिवाय डिजिटल सॉक्सिरी सांगायला येतो ते सुद्धा वीस ते पंचवीस हजार दररोज डाऊनलोड होतात म्हणजे असे वेगवेगळे संकेतस्थळा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ती ॲट अ टाइम सगळे बंद कधीच नसतात काही तांत्रिक कारणामुळं किंवा काही सर्वेच्या मेंटेनन्समुळं दोन चार तासासाठी एखाद्या रात्रीसाठी आपण ते बंद ठेवतो परंतु अशी काही परिस्थिती नाही आहे आज ती सुरळीत कामकाज सुरू आहे आणि आता जास्तीत जास्त लोकांना लाभ घ्यावा असं या निमित्ताने हे कामकाज सुरू असतो फक्त दुरुस्तीसाठी काही ते बंद बंद असतं त्यांना देऊन आपण ठेवतो तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेला जो सातबारा आहे या सातबारा मध्ये वर्षानुवर्षाचे जे वारसा आहेत वारसा हक्काच्या नोंदी असतात त्याच्यामध्ये खरेदीच्या नोंदी असतात बोजाच्या देखील नोंदी असतात या नोंदींचं नेमकं महत्व काय आहे नाही खूपच महत्व आहे मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आता कोणत्याही जमिनीचा हस्तांतर करायचं असेल तर सातबारावर नाव असल्याशिवाय हस्तांतर करता येत नाही याशिवाय कोणालाही जमीन तारण द्यायची असेल किंवा गहाण ठेवायचे असेल बँकेकडे तारण ठेवून कर्ज घ्यायचं असेल या सगळ्यांसाठी सातबारावर आपलं नाव असणं अत्यंत आवश्यक आहे मग तो खरेदीने असेल किंवा वारसा हक्काने असेल तर त्या नोंदी अत्यंत आवश्यक आहेत आणि आता हा सातबारा शासनाच्या वेगवेगळ्या योजनांसाठी लिंक केला जातो आहे आज आपण विचार केला तर पंतप्रधान कृषी विमा योजना जी आहे पी एम एब्यू म्हणतो तर त्या पीक विमा योजनेला हा सातबारा लिंक केलेला आहे आणि जवळजवळ सव्वा कोटी सातबारा आपण गेल्या या खरीप हंगामामध्ये ऑनलाईन पद्धतीने त्या पोर्टलला लिंक केले मग तिथं सुद्धा तो अद्यावत नाव असल्याशिवाय त्याला त्या योजनेचा लाभ नाही मिळणार बरोबर याच्याशिवाय पोखराची योजना आहे किंवा डीबीटी कृषी विभागाचे महा डीबीटी नावाचं पोर्टल आहे त्याच्या योजना आहेत आता आता काल पर्वत आधारभूत किमतीवर धान खरेदीचं जे केंद्र आता सुरू केलेलं आहे त्याला सुद्धा सातबारा लिंक केलेलं आहे याच्याशिवाय आता कॉटन कॉटन फेडरेशन सुद्धा विनंती आहे आ, 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 अगल, का कॉटन फेडरेशनला कापूस खरेदी योजनेसाठी सुद्धा आपण सातबारा लिंक करतोय बँकांना आपण सातबारा उपलब्ध करून दिलेला आहे बँक पीक कर्ज देताना ऑनलाईन सातबारा व्हेरीफाय करते आणि त्याप्रमाणे पीक कर्जाची प्रकरण मंजूर केले जातात या सगळ्या ठिकाणी सर या सर्व सर्व योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांना हा सातबारा अद्यावत असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर पिकांच्या नोंदी सुद्धा अद्यावत स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे तरच या लोनांचा खऱ्या अर्थाने लाभ मिळणार आहे सर अनेकदा आपल्या शेतकऱ्यांना आपली जी शेतजमीन असते ती विक्री करायची असते त्या जमिनीची किंवा अनेक असे खरेदीदार असतात की ज्यांना शेतजमीन विकत घ्यायची असते खरेदी विक्रीच्या ह्या प्रक्रियेमध्ये सातबाराचं सा नेमकं महत्त्व काय आहे हां आता अनन्य साधारण महत्त्व आहे मी आपल्याला उल्लेख केल्याप्रमाणे सातबाराचं सा हस्तांतर म्हणजे जमिनीचं हस्तांतर हे सातबारावर नाव असल्याशिवाय होणार नाही यापूर्वी दस्तावरून दस्ताच्या नोंदी होत होत्या किंवा दस्तावरून दस्त होत होते आता आपलं आयसरिता जी प्रणाली आहे दस्त नोंदणीची आणि ई फेरफार प्रणाली आहे फेरफार घेण्याची या दोन प्रणाली संलग्न करण्यात आलेल्या आहेत म्हणजे कोणताही दस्त नोंदणी करताना सातबारामधून डेटा घेतला जातो सातबाराहून खातेदारांची नावं तपशील इतर घेतला जातो दस्त नोंदणी केली जाते आणि दस्त नोंदणी केल्यानंतर तोच डेटा परत ऑनलाईन पद्धतीने त्राट्याकडे पाठवला जातो आणि त्याच्यामुळं जा सातबाराचं चा, जमिनीचं हस्तांतर सातबारावर नाव असल्याशिवाय शक्य होत नाही त्यामुळे त्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे आणि म्हणून आमच्यावर सातबाराची अत्यंत आवश्यकता आहे मंडळी शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्व आणि त्याचे बदलते स्वरूप या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आणखी सविस्तर जाणून आहे पण एका छोट्याशा व्यावसायिक एक विश्रांतीनंतर फिनोलेक्स पाईप्स दूरदर्शनच्या अनमोल खजिन्यातून संगीत कार संगीतकार गायक आज कलावंतंचा मेळा आठवणींचा हिंडोळा पाहायला विसरू नका YouTube दूरदर्शन सह्याद्री या लिंकवर आजकल खूप भारी स्वप्न पडताव यावया हं तुमच्या काय प्रॉब्लेम आहे काय व तुझ्यासाठी काहीतरी आणले गिफ्ट काय मला इथे एक सिनेमा करायचा ओके हे कंटाळन कंटाळन हे करते अहो कोण आलंय बघा सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजून तीस मिनिटांवर पुन्हा प्रसारण सायंकाळी पाच वाजून तीस मिनिट रात्र नऊ वाजता ले बगा। ना आला पाणी, नमस्कार पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्व आणि बदलते स्वरूप आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत रामदास जगताप सर सर, सर सातबारा जो असतो शेतकऱ्याचा त्याच्यामध्ये वारसा हक्काच्या नोंदी असतात परंतु एखादी व्यक्ती मृत झाली असेल किंवा नवीन जन्म झालेला असेल तर अशा प्रकारच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदी देखील या सातबारामध्ये असतात त्याचं नेमकं महत्व काय आहे आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल मृत व्यक्तीच्या संदर्भातील किंवा जन्म नवीन जन्म झालेल्या व्यक्ती संदर्भात तर बदल कुठे करायचे त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि आवश्यक कागदपत्र कोणती असतात सर्वसाधारणपणे फेरफार कोणताही फेरफार घ्यायचा असेल तर फेरफारसाठी काही ज्याचे सपोर्टिंग डॉक्युमेंट्स आहेत त्याचे कागदपत्र जोडून तराट्याकडे अर्ज करावा लागतो परंतु एक सात आठ प्रकारचे अर्ज आहेत का ते आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा दाखल करता येतात सगळ्यात महत्वाचं हे वारस नोंद आपण उल्लेख केला कोणताही कमावता व्यक्ती मयच झाला असेल जो खातेदार आहे का त्याची वारस नोंद करणं गरजेचं आहे आणि तीन महिन्याच्या आत तराट्याकडे प्रत्यक्षित अर्ज करून त्याच्यामध्ये मृत्यूचा बघू शकतो त्याचे संकेतस्थळ आपल्याला दाखवता येईल ही हक्क नावाची जी प्रणाली आहे ही हक्क प्रणालीमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्या जे उल्लेख केलेला आहे म्हणजे वारस नोंद असेल इकरार असेल बोज दाखल करणे आहे बोज कमी करणे आहे मैताचे नाव कमी करणे आहे त्याच्यानंतर अज्ञान पालनकर्ता कमी करणे आहे युकुम्या कमी करणे आहे अशा पद्धतीच्या आणि सातबारावर झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी म्हणजे एखाद्या ऑनलाईन पद्धती सातबारामध्ये काही चूक आहे त्रुटी आहे तर ते अशा आठ नऊ प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतात आणि डॉक्युमेंट अपलोड करता येतात पी डी आय जी आर डॉट महाभू महा महाराष्ट्र डॉट जी डॉट इन नावाचं हे संकेतस्थळ आहे इथून आपल्याला ही सर्व संकेतस्थळं एकाच पोर्टलवर महाभूमी पोर्टलवर उपलब्ध आहेत महाभूमी डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर आपण गेलो तर तिथं हे सर्व लिंक उपलब्ध आहेत इथून कोणत्याही खाते शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो तो अर्ज थेट तराड्याकडे जातो आणि त्याच्यावर तराडी पुढची प्रक्रिया करतो तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेतो ते ऑनलाईन पद्धतीने फेरफार घेतो तो फेरफारची नोटीस ऑनलाईन पद्धतीने काढतो नोटीस फक्त फिजिकली डिलिव्हर केली जाते त्या खातेदाराला आणि त्याला पंधरा दिवसाचा नोटीस फिरिअड असतो पंधरा दिवसामध्ये हरकत असेल तर त्याने हरकत नोंदवायची असते हरकत आली नाही तर त्या ती नोंद मंडळाधिकारी कर प्रमाणित करण्यासाठी उपलब्ध होते आणि मंडळाधिकारी ऑनलाईन पद्धतीने डिजिटल सिग्नेचरचा वापर करून ही डिजि फेरफार प्रमाणित केला जातो पण हे फेरफार करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रांची आवश्यकता वेगवेगळ्या प्रकारला वेगवेगळे कागदपत्र असतात साधारणतः थोडक्यात थोडक्यात वारस नोंद असेल त्याला त्याला मृत्यूचा दाखला लागतो आणि एक वारसाचं प्रतिज्ञापत्र लागतं का कोण कोण त्याला खरे वारस आहेत वर्ग आपण प्रेक्षकांना दाखवतो त्याच्या त्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि तिथं त्या आपण ज्या संकेतस्थळावर गेलं तिथे त्याला लिस्ट मिळते प्रत्येक पेपर प्रकाराला काय काय डॉक्युमेंट लागतात त्याची लिस्ट आपण संकेतस्थळावर उपलब्ध करून ठेवलेली आहे तेवढे पेपर्स दिले का आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करता येत एवढ्या प्रकारचे अर्ज आपल्याला ह्या तिथे लिंक पण दिलेली आहे या लिंकवर दाखल करता येतात आणि आता हे नव्याने सुरू झालेली प्रक्रिया आहे अजून त्याच्यामध्ये फारसा वापर नाही परंतु जसं जसा वापर वाढेल जसं जसं शेतकऱ्यांची जाणीव होईल का हे ऑनलाईन पद्धतीने आज दाखल करता येतात आणि त्याचा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला रिझल्ट पण मिळतो आपली आपली सिस्टीम शंभर टक्के ऑनलाईन आहे त्यामुळे ज्या क्षणाला फेरफार सर्टिफाय होतो त्या क्षणाला सात बारा अपडेट होतो आणि भुलेकवर किंवा महाभूमीवर पोर्टलवर आपल्याला उपलब्ध होतो म्हणजे क्षणाचाही विलंब न होता फेरफार प्रमाणे झाला का त्या क्षणाला उपलब्ध होतो आणि ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने कशा चालू आहेत कोणत्या कोणत्या टप्प्यावर आहे हे सुद्धा आपल्याला पाहता येते त्याला आपली चावडी नावाचं एक संकेतस्थळ आहे आपली चावडी डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन हे एक संकेतस्थळ आहे त्याच्यावर तो फेरफार कधी घेतला फेरफार नोटीस काढली का फेरफारच्या नोटीसवर काही हरकत आली आहे का हरकत आली असेल तर ते निर्गत झाली आहे का आणि फेरफार प्रमाणित झाला का असे सर्व टप्पे पाहता येतात याच संकेतस्थळावर मोजणीच्या नोटीससुद्धा पाहता येतात आपल्या गावामध्ये जर आपली मोजणीची प्रक्रिया सुरू असेल तर त्या सुद्धा पाहता येतात म्हणजे ही संपूर्णतः पारदर्शकता यामध्ये आलेली आहे म्हणजे जे जे तलाठी कार्यालयामध्ये जाऊन आपल्याला पाहावं लागत होतं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तलाठी कार्यालयात शेतकऱ्याला जावं लागू नये हा त्याचा उद्देश आहे आता घर बसला तर ऑनलाईन पद्धतीने हे बघू शकतो हे पाहू शकतो म्हणजे फक्त चौकशी करायची आहे माझ्या अर्जाची नोंद घेतली आहे का नोटीस काढली आहे का आणि माझा पेपर प्रमाणित झाला आहे का ह्या सगळ्या गोष्टी त्याला ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत आणि या उतार्यामधील प्रत्येक सूक्ष्म बद्दल हे देखील त्याला तिथे त्या तिथे दिसणार आहेत आणि लेटेस्ट म्हणजे त्या त्या क्षणाला अद्यावत सातबारा आपल्याला तो पाहायला मिळणार आहे घरबसल्या पाहायला मिळणार आहे जरी काही पुरवणी कागदपत्र तलाटेक लागत असतील तर त्याला दिली पाहिजे तलाटेने नोटीस काढणं गरजेचं आहे कोणताही फेपर असेल तर त्याला हरकतीचा कालावधी आहे या सगळ्या कायदेशीर टप्पे पार करूनच ही प्रक्रिया संगणीकरणाची पूर्ण केलेली आहे त्यामुळं त्याच्यामध्ये शॉर्टकट काय घेतलेलं नाही मात्र ही पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने ही सर्व माहिती आता ह्या पोर्टलवर उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला पाहिजे मात्र काही कागदपत्र तलाट्यांनी मागितली तर त्यांनी ती कागदपत्र दिली पण पाहिजे कारण त्याच्या त्याचं कायदेशीरता तपासून त्या नोंदी घेणं त्याचं प्रमाणित करणं ही प्रक्रिया तलाट्यांनी मंडळी सरावर केली जाते बरं हा जो सातबारा आहे या सातबाराच्या अवतारावरती अनेक प्रकारच्या नोंदी असतात ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं क्षेत्रफळ आणि पीक तो घेत असलेली पीक याच्या पण नोंदी असतात का हो बरोबर आहे सातबारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आधी नमुना सातमध्ये त्याचं क्षेत्र त्याचा आकार खातेदार कोण आहे खातेदारांचं खातेने ह्या क्षेत्र किती आहे त्याचे काय त्याच्यानंतर फेरफार प्रलंबित आहे का अशी माहिती असते म्हणजे क्षेत्रफळ आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शेतजमीनसाठी हेक्टर आर चौरस मीटर एकक आहे त्यामध्ये असतं आणि बिनशेतीसाठी आर चौरस मीटरमध्ये आहे आणि नमुना बारामध्ये पिकांच्या नोंदी असतात या पिकांच्या नोंदीमध्ये निर्भीळ पिकं मिश्र पिकं त्याच्यानंतर जलसिंचन साधनं या सगळ्या नोंदी असतात मिश्र पिकं म्हणजे एकाच क्षेत्रावर एकाच हंगामामध्ये एकापेक्षा जास्त पिकं घेतली जात असतील तर त्याला आपण पीक म्हणतो निर्बळ पिकाच्या आणि मिश्र पिकाच्या जर व्यवस्थित नोंद द्या असतील तर शासनाच्या कोणताही लाभ मिळण्यासाठी त्या शेतकऱ्याला कोणतीही अडचण पुढे येत नाही बरं पण अनेकदा या सातबाराच्या उतारामध्ये काही चुका असतात म्हणजे नावांमध्ये काही बदल झालेले असतात तर अशा प्रकारच्या नावांमधले बदल असतील ते ऑनलाईन पद्धतीने दुरुस्त करता येणं शक्य आहे का शक्य आहे जर हस्तलिखितमध्ये सातबारा योग्य होता आणि फक्त ऑनलाईन पद्धतीमध्ये चूक आहे तर तो आपल्याला कलम एकशे पंचावन्न खाली तहसीलदारांकडे दुरुस्तीचा आदेश करून करता येतो मात्र काही ना काही फेरफार घेऊन एखादा बदल झाला असेल आणि तो आपल्याला मान्य नसेल बरं आपल्याला वाटतंय की माझं त्या फेरफारात नाव चुकीचं आहे फेरफारामध्ये किंवा वारस हाकामधून काही वारस वगळलेले आहेत तर त्यासाठी सक्षम अधिकारी म्हणजे उपयोगाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्यावर अपील दाखल करून त्याच्यावर निर्णय करावा लागतो अशा ती कार्य कायदेशीर प्रक्रिया आहे ती करावीच लागते मात्र फक्त संगणीकरणामध्ये चूक आहे हस्तलिखिताला योग्य होतं तर त्यात दुरुस्त करण्याचे अधिकार तालुक्याचे तहसीलदार यांना आहेत त्यांच्या आदेशाने त्या दुरुस्त करता येतात नक्की मंडळी शेतकऱ्यांच्या सातभाराचे महत्त्व आणि बदलते स्वरूप या विषयासंदर्भात आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक एक विश्रांतीनंतर नुन नुन सार।। तुण सार। तुण। मला इथ नांदायचं नाही बोलायचं म्हणजे देवाला आपली त्या तू मस्ती भांडता बी येत नाही तुम्ही मला माझ्या बाहेरच्या लोकांना दोघांना कृष्णा कथा सोमवार ते शुक्रवार दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी पुन्हा प्रसारण सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांवर नमस्कार पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजचा विषय आहे शेतकऱ्यांच्या सातबाराचे महत्व आणि बदलते स्वरूप आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत रामदास जगताप सर सर अनेकदा शेतकऱ्यांची अनेक, अनेक कारणांमुळे फसवणूक होते ही जी फसवणूक आहे ती सातबाराच्या या ऑनलाईन पद्धतीच्या डिजिटल उतारामुळे फसवणूक टाळता येणं शक्य होणार आहे का निश्चितच ह्या ऑनलाईन पद्धतीच्या सातबारामध्ये किंवा डिजिटल सातबारामध्ये हा सातबारा आपण लाईव्ह स्वरूपामध्ये जतन करतो बर त्यामुळं त्याच्यामध्ये अचूकता आहे का हे आपल्याला पाहता येतं कोणालाही हा सातबारा सहज उपलब्ध आहे विनास्वाक्षरी सातबारा तर आपल्याला कोणालाही पाहता येतो आणि डिजिटल स्वाक्षरी सातबारा पंधरा रुपये नक्कल फिने कोणालाही उपलब्ध करून घेतात कोणाचाही सातबारा कोणालाही पाहता येतो पूर्णतः पारदर्शकता आहे त्यामुळे जर आपल्या एखाद्या कोणत्याही जमिनीचा मालकी हक्क कोणाकडे आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तो सातबारा पाहावा लागतो आणि आधीच्या काळामध्ये एखादी जमीन एखाद्या व्यक्तीला विकल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्यक्तीला पण विकू विकली जाऊ शकत होती कारण तो जोपर्यंत ते फेरफार होत नाही आणि जोपर्यंत सातबारावर त्या व्यक्तीचं नाव कमी होत नाही तोपर्यंत त्याला अन्य व्यवहार देखील करता येत होते आता असं करता येत नाही ऑनलाईन पद्धतीने एकदा दस्त नोंदणी झाला त्या क्षणाला त्याचं क्षेत्र कमी होतं आणि ऑनलाईन सिस्टीममध्ये दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जर दुसऱ्या दिवशी ती व्यक्ती पुन्हा ती जमीन विकायला गेली तर त्याचं क्षेत्र कमी करून दाखवलं जातं किंवा शून्य येतं याचा अर्थ असा आहे का एकदा व्यवहार झाला का त्याचा फेरफार होऊ नये तर नाही होऊ त्याची मालकी हक्क संपलेला आहे संपुष्टात आलेला आहे म्हणजे व्यवहार करता येत दुसऱ्या व्यक्तीला जमीन परत विकता येणार नाही ना किंवा एखादी जमीन एखाद्या बँकेकडे गहाण आहे तारण ठेवलेली आहे तर त्या जमिनीचं वर त्याचं हस्तांतर नाही करता येणार ना। कारण त्या जमिनीची तारण ठेवलेली जी, जी जमीन आहे त्याला ते बँकेची ना हरकत दाखला घेतल्याशिवाय त्याचं त्यामुळे बँकांची फसवणूक सुद्धा टाळणार आहे शेतकऱ्यांची जशी फसवणूक आहे तशी बँकांची सुद्धा फसवणूक आहे त्यामुळे हा खूप मोठा फायदा या डिजिटल किंवा सातभाराचा जनतेला आहे सर आपण एक फोन घेऊयात ज्ञानोबा केंद्रे बोलतात नांदेडहून हॅलो हॅलो हा ज्ञानोबाजी आपला प्रश्न विचारा हा माझा प्रश्न असा आहे की मी ज्ञानोबा केंद्रे बोलतो नांदेडहून की ज्यावेळेस फेरफार होतो त्यावेळेस सामायिक क्षेत्राले सात भरावा फेरफार होतो तेव्हा ज्यावेळेस फेरफार केला त्यावेळेस सामायिक क्षेत्रात भरावा फेरफार केल्यानंतर सामायिक क्षेत्र त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं का ठीक आहे समजा मुलं असले मुली असले टोटल तर त्याला सामायिक क्षेत्र टाकाले प्रत्येक क्षेत्र टाकणं झाले त्याला किलो आणि त्याच्यामुळे बँकेमध्ये लोन मिळणं झाले अच्छा सामायिक क्षेत्रामध्ये त्यांच्या मुलींची नोंद होणं त्याला महत्वाचं वाटतं आणि त्यामुळे कर्ज पण निश्चितच सांगतो मी याच्यामध्ये विषय असा आहे की कोणतीही वारस नोंद झाल्यानंतर म्हणजे एखादा वैयक्तिक व्यक्ती एक व्यक्ती सिंगल व्यक्ती म्हणजे झाली त्याला जेवढे वारस आहेत त्याचे मुलं मुली असतील पत्नी असेल आई वडील असतील त्यांच्या नोंदी झाल्यानंतर ते समायकात क्षेत्र नमूद केलं जातं कारण त्यांचा हिस्सा निश्चित झालेला नाहीये त्यांचं वाटणीपत्र जोपर्यंत होत नाही किंवा त्यांचा हिस्सा तोपर्यंत निश्चित होत नाही त्यामुळे सामायिक क्षेत्र नमूद केलं जातं आणि त्याप्रमाणे तो संपूर्ण सामायिक क्षेत्राला खातेदार समजलं जातं त्या खात्यावर त्यांना पीक कर्ज मिळेल त्या खात्यावर त्यांना बाकी सगळे व्यवहार करता येतील जुन्या पद्धतीमध्ये काही काही ठिकाणी म्हणजे अधिकार नसताना किंवा काही अन्य प्रकारे त्याला अनिवार्य लावली जात होती आणि ते आता अनिवार्य पद्धती आपण बंद केलेली आहे आणि आता फक्त सर्वांची नावं दाखल करून सामायका क्षेत्र नमूद केलं जातं पण याला सिंपल किंवा खूप सोप्या पद्धतीने शासनाने सुद्धा सवलत दिलेली आहे कुटुंबातल्या अंतर्गत वाटप असेल तर ते शंभर रुपयाच्या श्याम्प्यपूर्ण वाटणीपत्र करता येतं आणि हक्कसोडपत्र करता येतात बहिणींचे हक्कसोडपत्र रजिस्टर डॉक्युमेंटने करता येतात आणि त्या पद्धतीने जसं जसं मालकी हक्काचं हस्तांतर होईल तशा तशा पद्धतीने सातबारा अद्यावत होतो म्हणजे फक्त त्याने अर्ज केलाय आणि तेवढ्याच व्यक्तींना आणि क्षेत्र नमूद केले आहे सोडून दिलंय आता अशा पद्धतीने होत नाही बोलताना तुम्ही उल्लेख जो आहे तो नक्की दिसतो कसा त्याची परत नक्की दिसते कशी दोन पद्धतीचे सातबारा आता आपल्याला उपलब्ध आहेत विनासाक्षरी सातबारा आपल्याला पाहता येईल स्त्री हा जो विनासाक्षरी सातबारा आहे तो महाभूमी संकेतस्थळावर आहे आणि एसटी स्वरूपामध्ये दाखवला जातो हा फॉर ह्यू ओनली असा त्याच्यावर उल्लेख केलेला आहे म्हणजे फक्त माहितीसाठी आहे हा सातबारा कोणत्याही शासकीय कायदेशीर कामासाठी उपयुक्त नसतो मात्र आपला सातबारा अद्यावत झाला आहे का याच्यावर आपल्या नोंदीबरोबर आहेत का पिकांच्या नोंदीबरोबर आहेत का हा लाईव्ह डेटाबेन दाखवला जातो दा आणि हा सातबारा फक्त माहितीसाठी आहे याच्याशिवाय हो, दुसरा सातबारा जो आहे डिजिटल सॉक्सरी सातबारा तोही आपण यांना दाखवूया हो तर डिजिटल सॉक्सरी सातबाराचा जो आहे तो मात्र अशा 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 पद्धतीने दिसतो त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा लोगो आहे वॉटरमार्क आहे आणि सातबाराच्या खाली डाव्या बाजूला एक क्यू आर कोड दिसतो आपल्याला उतारावरती वॉटर वा, मार्क हा महत्वाचा आहे महत्वाचा आहे आणि क्यू आर कोड आहे त्या प्रत्येक सातबारावर एक व्हेरिफिकेशन आयडी आहे किंवा पडताळणी क्रमांक आहे सोळा अंकी पडताळणी क्रमांक आहे या सातबाराची तपासण्यासाठी त्याचा उपयोग होतो बरं सातबाराची अचूकता कशी तपासायची तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग होतो अशा पद्धतीने हा डिजिटल स्वाक्षरी सातबार आहे याच्यावरच्या सर्व नोंदी व्हेरीफाय करून त्याला त्यांनी प्रमाणित केलेलं असतात आणि त्याची खात्री करून त्यांनी डिजिटल स्वाक्षरीत केलेला असतो बरं सर आता हा डिजिटल जो उतारा आहे नव्या पद्धतीचा ऑनलाईन उतारा आहे हे काम केव्हापासून सुरू झालेलं आहे हे गेल्या वर्षी आपण एक वर्ष साधारणतः झालं डिजिटल स्वाक्षरीत सातबारा जनतेला उपलब्ध करून दिला आपण वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि साधारणतः एक, एक वर्षभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर झाला सत्तावीस अठ्ठावीस लाख सातबाराचं डिजिटल स्वाक्षरीत सातबारा जयंतीने डाऊनलोड करून घेतला हो हो खूप चांगला पद्धत चांगला प्रतिसाद आहे आणि गेल्या महसूल दिनापासून म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार वीस पासून आपण डिजिटल स्वाक्षरीत आठ देखील खाते उतारा देखील द्यायला सुरुवात केलेली आहे राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या हस्ते आपण त्याच एक ऑगस्टला डिजिटल स्वाक्षरीत आठ देखील उपलब्ध करून दिला आहे आणि आता लवकरच आपण डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील जनतेला उपलब्ध करून देणार आहे म्हणजे ह्या अशा आदरणीय महसूल मंत्री आणि महसूल राज्यमंत्री याशिवाय अपर मुख्य सचिव महसूल आणि जबाबंदी आयुक्त यांचं नेहमी मार्गदर्शन असं असते की जनतेला जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधा महसूल विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण डिजिटल स्वाक्षरीत फेरफार देखील आता थोड्या दिवसामध्ये उपलब्ध करून देत आहोत आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर किती शेतकऱ्यांनी आतापर्यंत किती शेतकऱ्यांपर्यंत हा जो ऑनलाईन उतारा जो आहे किती लोकांनी त्याचा ते आपल्याला सांगता येईल किती लाभ घेतला गेल्या वर्ष सवा वर्षाचा विचार केला तर लाखो शेतकऱ्यांनी हा आता तो विना स्वाक्षरी सातबारा राज्याचा विचार केला तर राज्यभरामध्ये त्रेचाळीस हजार नऊशे साठ महसुली गावं आहेत राज्याचा पसार खूप मोठा आहे आणि राज्यभरामध्ये दोन कोटी त्रेपन्न लाख सातबारा आहेत त्याच्यापैकी दोन कोटी एक्कावन्न लाख डिजिटल स्वाक्षरीत सातबारा आता जनतेला उपलब्ध आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर दहा कोटीपेक्षा जास्त सातबारा गेल्या सव्वा दीड वर्षामध्ये विना सॉक्सरीत उपलब्ध करून घेतलेल्या आहेत याशिवाय डिजिटल सॉक्सरीत सातबारा जे आहेत सत्तावीस अठ्ठावीस लाख सातबारा डिजिटल सॉक्षरीत देखील ऑनलाईन पद्धतीने पंधरा रुपये नक्कल फी भरून घेऊन शेतकऱ्यांनी डाउनलोड करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने एक ऑनलाईन पद्धतीने फेपार आपण घेतलेत साधारणतः चार वर्षापासून आपलं ऑनलाईन फेफारचं कामकाज सुरू झालेलं आहे राज्यभरामध्ये एक कोटी चार लाख ऑनलाईन फेफार घेतले ऑनलाईन पद्धतीने फेफार घेतले ऑनलाईन पद्धतीने प्रमाणित केले आणि हा सातबारा अद्यावत करण्यात आलेला आहे आता राज्याची ह्या सातबाराची जी अचूकता पाहिली तर ती नव्याण्णव टक्के सातबारा हे अचूक आहेत अजूनही एक टक्के काम बाकी आहे आणि ते आता युद्धपातळीवर कामकाज सुरू करा दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये सुनावणी घेऊन सर्व पक्षकारांना समान संधी देऊन त्यांची सुनावणी घेऊन तहशीलदार आदेश पारित करतात आणि मग सातबारामध्ये त्रुटी आहे ती त्रुटी दूर करण्याच्या आदेशाप्रमाणे सातबारा अद्यावत होतो परंतु आज ॲज ऑन टुडे नव्याण्णव टक्के सात हे डिजिटल स्वाक्षरीत आहेत आणि नव्याण्णव टक्के सात हे अचूक आहेत एक टक्के जे कामकाज आहे ते सुद्धा थोड्या दिवसामध्ये परिपूर्ण अर्थातच या अचूक आणि डिजिटल पद्धतीच्या या सातबाराच्या उतारामुळे शेतकऱ्यांना अनेक अर्थाने फायदे होणार आहेत आणि ते फायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच आहेत yes, असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल नक्कीच सर तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार मंडळी आपला कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो पुढल्या गुरुवारी म्हणजे एकोणीस नोव्हेंबर रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे विकेल ते पिकेल अभियान आणि यामध्ये सहभागी होणार आहेत श्री किसन मुळेसर जे आहेत आत्मा पुणे येथील संचालक आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले काही प्रश्न असतील किंवा आमच्या या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात काही प्रश्न असतील तर आपले प्रश्न व्हॉट्सअपच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोचवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे नऊ नऊ सहा नऊ शून्य दोन तीन शून्य आठ एक आणि आमचा ईमेल आय डी आहे डी डी मुंबई कृषी ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवरती देखील आपण आपले प्रश्न पोस्ट करू शकता मंडळी आपला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहू शकता त्यासाठी फेसबुकचं माध्यम आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश डी डी सह्याद्री यूट्यूबच्या माध्यमातून डब्ल्यू त्यास् डब्ल्यू डब्ल्यू डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश डी सह्याद्री आणि डी मुंबई कृषी ॲट जीमेल डॉट कॉम या माध्यमातून आपण या कार्यक्रमाच्या पुनः आनंद घेऊ शकता सर आपण कार्यक्रमात सहभागी झालात आजचा कार्यक्रम आपण इथे संपूयात आपले मनपूर्वक आभार धन्यवाद